हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल अर्चना ढोमने। तर कसे आहात सगळे? आई होप छान असाल। तर आज आहे नवमी, तर आज आहे माझ्याकडे कन्यापूजन। अष्टमीला किंवा नवमीला मी कन्यापूजन करत असते, पण काल माझी तब्येत ठीक नव्हती, खूप जास्त पाय वगैरे दुखत होते, त्याच्यामुळे काल मी करू शकली नाही। आज कन्यापूजन करणार आहे। तर आता माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि मी म्हटलं चला आता स्वयंपाक झाला तर तुमच्यासोबत बोलून घेते। पूजाही झालेली आहे, तर एक सारखे ना क्लिनिंगचं काम वगैरे सुरूच होतं, म्हणजे लागोपाठ काम सुरूच आहे माझे। त्याचे ब्लॉग मी बनवू शकली नाही, पुढे येतीलच क्लिनिंगचे ब्लॉग वगैरे। जे छोटे मोठे काम होते ते करतच होते आणि त्याच्यामुळे तब्येत खराब झाली। तर मी म्हटलं आता 2 दिवसाची आपण ब्रेक घेऊया, कारण एकसारखे जर काम केले तर जो मेन सण असतो, जसा उद्या दसरा आहे, तर त्या दिवशी आपण खूप ऑलरेडी थकलेलं दिसतो। तर मी म्हटलं आज अगदी आरामात उठलेली होती मी पार्क गेलेला ट्युशनमध्ये, कारण त्याची 1:30 ट्युशन होती। आज दिवसभरात काय काय होणार आहे ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, तर व्लॉग नक्कीच एंड पर्यंत बघा। आणि आज आहे शेवटचा दिवस, तर 2-3 दिवस मी जे घराजवळ आमच्या शिक्षक शाळा आहे तर तिथे दांडियाचा जो कार्यक्रम आहे तो आयोजित केलेला आहे, तर तिथे मी मध्ये मध्ये जात होती, पण जास्त खेळली नाही कारण पायांचा खूप जास्त त्रास होता। पण आज शेवटचा दिवस आहे तर मी नक्कीच तिथला व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जेवण वगैरे करून घेते आणि थोडं रिलॅक्स वगैरे झाली, थोडा आराम वगैरे केला की मग नव मुलींना, छोट्या छोट्या मुलींना बोलवून कन्यापूजन करणार आहे। तर अगदी साधी पूजा असते माझ्याकडे, त्यांचे पाय वगैरे धुवून त्यांना छानपैकी अक्षमान वगैरे करून मी त्यांची पूजा करत असते। तर अगदी छोटंसं नॉर्मल पूजा असते, तर भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये। तर आता गहू वगैरे निवडून घेत आहे, कारण आजचा दिवस खूप बिझी असणार आहे आणि उद्याचा सुद्धा। तर आता स्वयंपाक वगैरे जसं झालेलंच आहे, पूजाही झालेली आहे, आता गहू वगैरे निवडून घेते आणि शेअर करते तुमच्यासोबत मी काय काय करणार आहे ते आज पूर्ण दिवस। तर इकडे आंघोळीचा आवाज वगैरे येत असेल तुम्हाला, आंघोळ सुरू आहे। कन्यापूजनसाठी बोलवलेल्या मुली आलेल्या आहेत, कन्या आलेल्या आहेत, अजून बाकीच्या यायच्या आहेत, तर या आपला इंट्रोडक्शन देते है ना। वंशिका कारगी स्कूल में कौन सा ना? वंशिता, मला तर पहिल्यांदा माहित झालं। कौन से क्लास में हो? 5th में। टीचर नहीं सिखाती क्या? नहीं सिखाते? कौन से स्कूल में हो? सेंट जोसेफ में। वो तो अच्छी स्कूल है, फिर आपको नहीं सिखाते क्या? आपकी स्पेलिंग आती बताओ। ईशा, वेरी गुड, पढ़ाई करो ठीक है। बोलो पोएम बोलो। वेरी गुड, बहुत अच्छा। आता तुझं सांग, इथे उभं नाव सांग, जसं ताईने सांगितलं ना तसंच सांग। तू भाऊ आहे की ताई आहे? तू भाऊ आहे की ताई आहे? अच्छा, म्हणून हां सांग आता। पोएम येते, पोएम येते। इशू आप अच्छे नहीं कर रहे हो, थोड़ा अच्छा करो। पच्चीस ताली आती नहीं। नहीं।
फुल मस्ती बच्चों के साथ। तो दोनी पास है। मम्मी चाट बना ली कब? दोनों जुड़वा है क्या? नहीं अच्छा नहीं दोनों पहनी ना तो जुड़वा जुड़वे बच्चे लोग पहनते है ना। आपके पापा मम्मी का नाम क्या कुछ उसको बताइए। कौन है? छोटे पापा है। छोटे पापा पापा सचिन पापा है। उसके पापा कौन है? तो सचिन पापा। और छोटे पापा कौन है? कन्या पूजन वगैरे झालेलं आहे, आता दिवा वगैरे लावलेला आहे, आरती करून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला भेटते। तर आज दिवसभरात आराम करायला अजिबात भेटलेला नाही, कारण अष्टमीला आणि नवमीला एक एक मुलीला जमवायला खूप वेळ लागतो। आजचा त्यांचा दिवस असतो, अष्टमी नवमी हे दिवस असतात त्यांचे लहान मुलांचे। सगळेजण बोलवतात आणि त्यांचा आज मान असतो खूप जास्त। 6:30 वाजलेले आहे, दिवा वगैरे लावून घेतलेला आहे, आता मी आरती करून घेणार आहे आणि नंतर स्वयंपाक वगैरे करून घेईल। आणि जसं देवीला आपण जे हार वगैरे चढवतो वगैरे, तर मी ते छानपैकी अशा प्रकारे तुम्हाला दाखवते। हार वगैरे आहे असे छानपैकी मी फुलं जे आहे वाळवून घेते याला छानपैकी। आणि ही जी राख आहे गौरीची वगैरे, तर मी हे झाडांना वगैरेच टाकते आणि हे मी झाडांनाच टाकून देते। तर छानपैकी आता झेंडूचे झाडं वगैरे छानपैकी लागतात वगैरे, तर मी हे करून ठेवलेलं आहे। जास्त थकलेली आहे, जायची अजिबात इच्छा नाही आहे, पण आज शेवटचा दिवस आहे तर जाणार आहे, थोडा वेळ खेळणार आहे आणि मग येणार आहे। तर चला आता तुम्हाला दाखवते तिथे गेल्यानंतर मी कशा प्रकारे आमच्या घराजवळच शिक्षक शाळेमध्ये गरबा होत होतो।